T20 वर्ल्ड कप 2024 चा थरार आता संपलाय आणि भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत T20 वर्ल्ड कप ची ट्रॉफी जिंकली. मात्र आता T20 वर्ल्ड कप साठी ICC ने 6 भारतीय खेळाडूंचा टीम ऑफ द टूर्नामेंट मध्ये समावेश केलाय. विशेष म्हणजे विराट कोहलीला ही संधी मिळालेली नाही, मात्र रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमरा आणि हर्षदीप सिंग यांना 2024 T20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम ऑफ द टूर्नामेंट मध्ये ही संधी मिळाली आहे. जोरदार वादळी पावसामुळे सामन्याच्या 35व्या मिनिटानंतर खेळ सुमारे 20 मिनिटे खंडित झाला. नंतर लढतीस पुन्हा सुरुवात झाल्यानंतर जर्मनीचा धडाका दिसला आणि त्या पळावर यजमानांनी डेन्मार्कला 2-0 असे हरवून युरो करंडक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील T20 क्रिकेट मधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. विराट कोहली, रोहित शर्मा नंतर आता रवींद्र जडेजाने T20 क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्याचं समोर आले. हे तिघेही टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू आहेत. मात्र रवींद्र जडेजाने 7 T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. त्याने 2009, 2010, 2014, 2016, 2021, 2022 आणि 2024 T20 वर्ल्ड कप मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र रवींद्र जडेजाने आपल्या T20 कारकिर्दीत 54 विकेट घेतल्या असून 515 धाव्या देखील केल्या आणि जडेजा भारताकडून वन डे आणि कसोटी क्रिकेट मध्ये खेळणार आहे. T20 वर्ल्ड कप 2024 संपल्यानंतर IPL 2025 बाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आगामी IPL आधी आपल्या कोचिंग स्टाफ मध्ये मोठा बदल केलाय. RCB संघाचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती झाली आहे. दिनेश कार्तिक IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू साठी ही दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. 26 मे रोजी IPL चा अंतिम सामना संपल्यानंतर त्याने 1 जून रोजी अधिकृतपणे सर्व फॉर्मॅट्स मधून निवृत्ती जाहीर केली होती, पण निवृत्ती अवघ्या 1 महिन्यानंतरच तो RCB मध्ये परतला. भारतीय संघाने 29 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या T20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात शानदार विजय मिळवला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. विजयाच्या दुसऱ्याच दिवशी संघ भारताकडे परतणार होता, पण टीम इंडियाला बार्बाडोस मधील खराब हवामानामुळे मायदेशी परतण्यात अडचणी येत आहे. बेरिल वादळामुळे बार्बाडोस मधील हवामान खूपच खराब झालेलं आहे आणि हे वादळ लवकरच कॅरेबियन बेटावर धडकणार असल्याचं सांगण्यात येत असून स्थानिक सरकारने याला अत्यंत धोकादायक श्रेणीत ठेवलंय. त्यामुळे BCCI च्या संघाला मायदेशी परतण्याच्या योजनेत बदल करावा लागणार आहे आणि यावर अन्य विचारांचे सुद्धा विचार केला जातोय. विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाला BCCI ने 125 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे आणि तब्बल 11 वर्षानंतर भारतीय संघ ICC स्पर्धा जिंकण्यात यशस्वी झालाय. मात्र आजच्या परिस्थितीत देशभरातील आणि जगभरातील कंपन्यांनीही या खेळाडूंवर पैशांचा वर्षाव केलाय. विशेष बाब म्हणजे विश्वविजेता संघाची एकत्रित ब्रँड व्हॅल्यू सर्व विक्रम मोडू शकते असं आहे. मात्र हा संघ एकटाच IPL च्या ब्रँड व्हॅल्यूशी स्पर्धा करतोय आणि T20 इंटरनॅशनल्स मधून निवृत्ती जाहीर करणाऱ्या रोहित आणि विराटची ब्रँड व्हॅल्यू दुपटीने वाढणार आहे. T20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत बार्बाडोसला झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केलं आणि या विजयासह भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकण्याचा कारनामा केला असून या विजयानंतर भारतीय संघावर सध्या अभिनंदनाचा वर्षा होत आहे. अशातच BCCI ने मोठी घोषणा करत भारतीय संघातील सदस्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. विजयानंतर BCCI भारतीय संघातील तब्बल 125 कोटी रुपयाच्या बक्षिसाची घोषणा केली असून BCCI चे सचिव जय शहा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघ जुलैपासून पहिलाच आठवड्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला 5 T20 सामन्यांची मालिका खेळायची आहे आणि या मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होत असून दरम्यान T20 वर्ल्ड कप 2024 संपण्याबरोबरच राहुल द्रविडचा प्रमुख म्हणून भारतीय संघाबरोबरचा कार्यकाळही संपलाय. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्यावर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख VVS लक्ष्मण भारतीय संघासह प्रशिक्षक असणार असे BCCI चे सचिव शहा यांनी माहिती दिली.